वडिलांनी बायकोसमोर बेरोजगार म्हणून केलेला अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी रागानं आपलं राहतं घर सोडलं पुढं आयुष्यात काहीतरी करून दाखवीन तेव्हाच घरी पाय ठेवीन अशी ठाम निश्चयवादी भूमिका आणि छत्रपती शाहू महाराजांकडून मिळालेलं समाजसेवेचं बाळकुडू या दोन्हीच्या प्रेरणेतून त्यांनी गरिबांच्या मुलांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था उभी केली संस्था गरीब रैतीसाठी होती म्हणून त्या संस्थेला नावसुद्धा रेग शिक्षण संस्था असंच दिलं आजपर्यंत त्या संस्थेत करोडो मुलांनी शिक्षण घेतलं आहे आणि आजच्या घडीला करोडो मुलं शिक्षण घेत आहेत यापेक्षा मोठा कर्म काय असू शकतं हा सर्व भीम पराक्रम ज्यांनी आपल्या आयुष्यात साध्य करून दाखवला त्या शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त आपण भाऊरावांच्या कार्याचा आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मित्रांनो भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज गावचा त्यांच्या वडिलांचं नाव पायगोंडा पाटील तर आईचं नाव गंगाबाई असं होतं भाऊरावांचे वडील सरकारी खात्यात कारकुण म्हणून काम करायचे त्यांच्या सतत बदल्याही व्हायच्या त्यामुळं भाऊरावांचं प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या गावात झालं भाऊराव म्हणजे लहानपणापासून बंडखोर वृत्तीचा माणूस अन्यायविरुद्ध आवाज उठवणं हा त्यांचा स्वभाव गुण एकदा असंच झालं इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी जेव्हा त्यांनी राजाराम हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा तिथे त्यांना ते ते जैन बोर्डिंगमध्ये राहावं लागलं त्या बोर्डिंगमधील मुलांवर करमळ धार्मिक नियमांचं पालन करण्याची सक्ती केली जायची पण भाऊरावांनी ते नियम पाळण्यास नकार दिला भाऊरावांच्या या नकाराची त्यांना शिक्षाही भोगावी लागली पण शेवटपर्यंत त्यांनी आपली भूमिका बदलली नाही एकदा तर बोर्डिंगच्या सुप्रिंटेंडंट अण्णासाहेब लठ्ठे यांनी रागाच्या बरात भाऊरावांची हकालपट्टीच केली म्हणजे फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर भाऊरावांची शाळा सुटली तसंही त्यांचं त्या काळी शाळेपेक्षा सत्यशोधक समाजाच्या कार्यात जास्त मन रमायचं चा। छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासात राहिल्यामुळं त्यांचा त्या संघटनेशी संबंध आला होता काही दिवस ते काम केल्यानंतर त्यांनी वेगवेगळे व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न देखील केला खाजगी शिकवण्याही सुरू केल्या एवढंच नाही तर ओगले ग्लास वर्क्स आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांच्या कंपन्यांसाठी त्यांनी गावोगावी फिरून मार्केटिंगचं काम देखील केलं याच काळात त्यांचा लोकांच्या मूलभूत प्रश्नांची गरीब आणि अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाशी जवळ संबंध आला त्या लोकांवर होणाऱ्या अन्यायानं त्यांना खडबडून जाग आली वेळीच त्या लोकांना शिकून सवरून शहाणं केलं नाही त्यांना त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून दिलं नाही तर त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या अशाच अंधारात जगत राहतील या विचारानं त्यांना अस्वस्थ केलं ती अस्वस्थता जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे गेली तेव्हा त्यांनी गरीब मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आणि काम करायला सुरुवात केलं बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता त्यानुसार बहुजनांच्या मुलासाठी त्यांनी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव येथे दुधगाव विद्याप्रसारक मंडळ आणि दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली तिथं सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्र राहून शिक्षण घ्यायची पुढं त्याच धर्तीवर त्यांनी नेरले आणि काले गावात सुद्धा अशीच वसतीगृह सुरू केली लोकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळू लागला पुढं मग जेव्हा त्यांना सातारामध्ये पार पडलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषद बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून एक संस्था स्थापन करण्याचा विचार मांडला सर्वांनी त्यांचं बोलणं उचलून धरलं त्यानुसार लोकांच्या सहभागातून चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसमध्ये काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली पुढं एकोणीसशे चोवीस साली रयत शिक्षण संस्थेचं सा मुख्य कार्यालय सातारा येथे नेण्यात आलं ज्या आज ताग्यात व्यवस्थित सुरू आहे त्याच दरम्यान भाऊरावांनी सातारमध्ये छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसची सुरुवात केली सर्व जाती धर्मांची पोरं गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता त्या बोर्डिंग हाऊसमध्ये राहू लागली तिथून जी भाऊरावांच्या शिक्षण कार्याच्या झंझावताची सुरुवात झाली ती पार अगदी कर्मवीर होऊनच थांबली कर्मयूरांना बोर्डिंग चालवण्यासाठी खूप कष्ट घेतले उन्हातानाची पावसापाण्याची कसलीच पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी संस्थेसाठी निधी उभा केला वेळप्रसंगी आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून वसतीगृहातल्या मुलांच्या जेवणाची सोय केली पण त्यांच्या शिक्षणाची कसली आबाळ होऊन दिली नाही विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना राबवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग राबवला त्यातून प्रेरणा घेत कित्येक विद्यार्थ्यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे त्यांचं घोषवाक्य खरं करून दाखवलं आहे आजसुद्धा रयतमधून बाहेर पडलेले कित्येक विद्यार्थी देशातल्या मोठमोठ्या सरकारी पदावर कारभार सांभाळत आहेत एवढंच नाही तर त्यापैकी बरेच जण राजकारण उद्योग व्यवसायात आपली छाप पाडत आहेत त्या काही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या उभारणीनंतर कर्मवीरांनी आपला मोर्चा बहुजन तरुणांच्या उच्च शिक्षणाकडे वळवला होता त्यानंतर त्यांनी गांधी आंबेडकर यांच्यामधील पुणे कराराचं निमित्त साधून युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केली महात्मा गांधीसुद्धा कर्मवीरांच्या कार्याने प्रभावित झाले होते म्हणून तर त्यांनी त्यांच्या आश्रमाकडून वार्षिक पाचशे रुपयांची देणगी संस्थेसाठी सुरू केली होती पुढे साताऱ्यातच तरुणांच्या उच्च शिक्षणासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजची देखील स्थापना केली आज तर रयतचा हा पसारा खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे दोन हजार सतराच्या सर्वेक्षणानुसार रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे कारण सध्या रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्रात तब्बल चारशे अडतीस माध्यमिक शाळा एक अभियांत्रिकी महाविद्यालय एक विधी महाविद्यालय दोन डी एड कॉलेज बेचाळीस उच्च महाविद्यालय आठ बी एड कॉलेजेस ऐंशी वसतिगृहे बेचाळीस प्राथमिक शाळा एकतीस पूर्व प्राथमिक शाळा आठ आश्रमशाळा आणि सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्था देखील आहेत साताऱ्यात सध्या आपण ज्या ठिकाणी बसलेले आहोत ते सयाजीराव महाविद्यालय वाय सी कॉलेज डी जी कॉलेज अण्णासाहेब कल्याणी विद्यालय हे सुद्धा रेख शिक्षण संस्थेचाच एक भाग आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य हे गेल्या दीडशे वर्षात घडलेल्या अनेक महान कार्यांपैकी एक आहे त्यांच्या या शिक्षण कार्याची दखल महाराष्ट्र सरकार आणि बऱ्याच सामाजिक संस्थांनी घेतलेले म्हणूनच भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा मानाचा किताब देखील दिलेला आहे एवढंच नाही तर सहावीपर्यंत शाळा शिकलेल्या भाऊरावांनी आशिया खांडातल्या सर्वोच्च शिक्षण संस्थेचं जाळं उभं केलं आणि रयत शिक्षण संस्थेत उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन आजवर करोडो मुलांची भविष्य घडवली म्हणून पुणे विद्यापीठानं त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्मानदर्शक पदवीदेखील बहाल केलेले त्यांच्या कार्याची मती एवढी मोठी की लोकांनीच त्यांना एकमतानं कर्मवीर अशी उपाधी दिली सामान्यातील सामान्य माणसाच्या दारी ज्ञानाची गंगा पोचवणं यापेक्षा मोठं काम काय असू शकतं अण्णांनी त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत केलं पुढे नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन झाल्यावर संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विचारांवर संस्थेचं कार्य पुढे सुरूच ठेवलं आज मी तिला रय शिक्षण संस्थेची सगळी जबाबदारी कर्मयूरांचे नातू डॉक्टर अनिल पाटील यांच्या खांद्यावर आहे सध्या ते संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून व्यवस्थित काम आहेत कर्मवी अण्णांच्या या अफाट कार्याला विशेष भारी टीमचा कडकडीत सलाम तर मित्रांनो अशा प्रकारे अण्णांनी बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करून समाज परिवर्तनाचं महान काम केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंटद्वारे जरूर कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या हक्काच्या विशेष भारी या चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद